मी जितेश तांबे तुमचं स्वागत करतो सरकन ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मी येणार आहे कोकणात गणपतीसाठी. तर आज आमच्या घरी गणपतीची पूजा आहे, ते मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. दुर्वा आणली बापा. हो या बघा दुर्वा. हे अनंताचं फूल एक दाखव. हे अनंताचे फुलं गणपती आपल्याला लय आवडतात. हे एक पायाजवळ ठेवतोय मी अनंताचं फूल गणपती अप्पाचे. फुलं कुठे माझं फुलं. काय करतेस? आमच्यासाठी नाश्ता. तुम्ही जाणून आता आम्ही नाश्ता करायला बसलेलो आहे, तुम्ही बघू शकता. आता नाश्ता केल्यानंतर आम्ही देवाची आरती करणार आहे. पंढरपूरी आहे, पंढरपूरी आहे.
मम्मी आता काय करतेस तू? मी नैवेद्य देवाला ठेवतेस. तर काय बनवले आता नैवेद्याला देवासाठी? मोदक. आणि हे काय? ही काय? पुरणपोळी. पुरणपोळी आहे. आणि भाजी कसली बनवली? वाटाणा बटाटा. दाखव कुठे. वटाणा बटाटा आणि डाळ. ही देवासाठी केलेले? ही देवासाठी डाळ आहे. आणि आपल्यासाठी वेगळी? आपल्यासाठी ही आमटी. अच्छा, आमटी आहे. पण देवाला आपण आमटी नाही देऊ शकत. नाही ना, देवाला डाळ लागते. पुरणपोळीची आमटी आहे ना, ते मग डाळ लागते ना देवाला. आणि किती मोदक ठेवावे लागतात देवाला? 21 मोदक. हे काय मम्मी? हे तुलसीचा पत्ता ठेवायचा असतो. तुलसीचा प्रत्येक प्रत्येक नैवेद्यामध्ये हा तुलसीचा पत्ता ठेवला जातो. का? पण असं काय म्हणजे का ठेवतात? ते जेवण असं शुद्ध होणं, म्हणजे शुद्ध मानलं जातं जेवण देवासाठी. देवासाठी म्हणजे आता तू ह्या मोदकांना तुझा हात लागलेला आहे ना, मग ते पान ठेवल्यानंतर ते शुद्ध झालं. मग जेव्हा आपण देवाला असं निवेद ठेवतो तेव्हा असं पान ठेवायचं असतं. बरोबर. आम्ही कसं आमच्या कसं देवाला असं म्हणजे जास्त शुद्ध असं मानलं जात ना. आता पहिला ह्याच्यापैकी निवेद कुठचा जाईल? पुरणपोळी आणि भाजीचा जाईल का मोदकांचा जाईल? दोन्ही सोबतच जाते. दोन्ही सोबत. मित्रांनो हा बघा, आता देवाला निवेद ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता. बाबा तुम्ही मी आता हे निवेद दाखवतो. तर मित्रांनो अशी होती आज कोकणातल्या गणपतीची पूजा. होप तुम्हाला नक्की खूप आवडली असेल. तर आमच्या चॅनलला लाईक करा,
शेअर करा आणि सर्वगण ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा. तर तिथपर्यंत चला बाय बाय, टेक केअर.